नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 3 वाजलेत आणि काही महत्त्वाच्या बातम्यांनी या बुलेटिनची सुरुवात करतोय. त्यातली पहिली मोठी बातमी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा 24 जानेवारीचा सांगली कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आलेला आहे. उद्या मात्र पश्चिम बंगालमध्ये ते रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वाईन फ्लू झाल्यानं कार्यक्रमात काही बदल करण्यात आलेले आहेत. आत्ताच हॉस्पिटलमधून त्यांनी डिस्चार्ज घेतलेला आहे, त्यामुळे त्यांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये काही बदल झालेले आहेत. त्यातला पहिला बदल तो म्हणजे 24 जानेवारीचा सांगली कोल्हापूर हा दौरा अमित शहांचा रद्द करण्यात आलेला आहे. उद्या मात्र पश्चिम बंगालला जी रॅली काढण्यात येणार आहे त्या रॅलीमध्ये अमित शहा सहभागी होते. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विवेक, अमित शहांना काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी काल परवामध्येच डिस्चार्ज मिळालेला आहे, त्यामुळे आता आपण बघतोय त्यांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये मात्र बदल झालेला बघायला मिळतोय. 24 जानेवारीला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांचा दौरा करणार होते. तिथे पदाधिकाऱ्यांशी खरं तर संवाद साधणार होते. मात्र त्यांना काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लू झाला आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलेलं होतं. कार्यक्रम बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार 24 तारखेला जो त्यांचा दौरा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. मात्र उद्या पश्चिम बंगाल इथं मालदा इथं त्यांची रॅली आहे, ती रॅली मात्र कायम असणार आहे. आपण पाहिलं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातकणंगले कोल्हापूर इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. अमित शहा ज्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होता त्यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी संवाद चाललेला होता. मात्र 24 तारखेचा अमित शहांचा जो दौरा आहे करण्यात आलेला आहे, कदाचित दौरा होऊ शकेल पण तुर्तास मात्र हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. धन्यवाद विवेक ही माहिती दिल्याबद्दल.